नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी अर्चना पवार सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून स्वागत करते. आताच 21 ऑगस्ट रोजी तुम्ही राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पेपर दिला. राज्यसेवा पूर्व परीक्षेत असलेल्या सीसॅट या विषयातील रिझनिंग या घटकावर आलेल्या प्रश्नांचा आढावा आपण घेणार आहोत. रिझनिंग या घटकावर आलेले प्रश्न नेमके कशा पद्धतीने सोडवायचे, त्या प्रश्नांची नेमकी उत्तरे काय आहेत ते जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. चला तर जाणून घेऊया राज्यसेवा पूर्व परीक्षेत आलेल्या रिझनिंग विषयातील प्रश्नांचे आढावा. राज्यसेवा परीक्षेत आलेल्या रिझनिंग विषयावरील एक क्वेश्चन होता. तुम्हाला पुढे एक मुख्य विधान दिले असून त्यानंतर ए बी सी डी अशी नामनिर्देश असलेली विधाने दिली आहेत. पहिल्या विधानात दुसरे विधान अंतर्निहित असणारी आणि दोन्ही विधाने एकत्रितपणे मुख्य विधानाशी तर्कसंगत असतील अशी क्रमवार जोडी निवडा. जर तुमच्याकडे तिकीट असेल तरच तुम्ही ते नाटक पाहू शकतात. हे मुख्य विधान आहे आणि त्याच्यासाठी उपचार विधानं दिलेली आहेत. तुम्ही नाटक पाहिले, तुमच्याकडे तिकीट होते, तुम्ही नाटक पाहिले नाही आणि तुमच्याकडे तिकीट नव्हते. आता आपल्याला दिलेलं आहे एक मुख्य विधान आणि त्यानंतर एबीसीडी जी चार विधाने दिलेली आहेत या विधानांचा विचार करून दोन्ही विधाने एकत्रितपणे मुख्य विधानाशी तर्कसंगत असतील अशी क्रमवार जोडी तुम्हाला शोधायची आहे. म्हणजे तुम्ही नाटक पाहिले केव्हा पाहू शकता, जर तुमच्याकडे तिकीट असेल. म्हणजेच तुमच्याकडे तिकीट असेल तर तुम्ही नाटक पाहू शकता. याच्यावर आपल्यासाठी चार ऑप्शन दिलेले आहेत. ऑप्शन क्रमांक एक आहे सी आणि ए आणि बी, डी आणि सी आणि बी आणि सी. तर दिलेल्या विधानांपैकी आपलं बरोबर उत्तर आहे ए आणि बी. म्हणजेच काय, तर जे विधान तुम्हाला दिलेलं आहे जर तुमच्याकडे तिकीट असेल तरच तुम्ही नाटक पाहू शकतात. म्हणजेच काय, तुम्ही नाटक पाहिले जर तुमच्याकडे तिकीट होते तरच तुम्ही नाटक पाहू शकतात. म्हणून ए आणि बी, तुम्ही नाटक पाहिले नाही, तुमच्याकडे तिकीट नव्हते. आपल्याला नाटक पाहिले हा संदर्भ घ्यायचा आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक सेकंड म्हणजे ए आणि बी याचं विधान असलेलं जे वाक्य आहे ते आपल्याला बघायचंय. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर येतं ऑप्शन क्रमांक दोन. त्यानंतर रिझनिंग या घटकावर आलेला दुसरा प्रश्न होता. संपूर्ण राज्यातून निवडलेल्या एम एन ओ पी क्यू आर एस आणि टी या आरोग्य कार्यकर्त्यातून आरोग्याशी संबंधित कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यासाठी दोन चमू तयार करायचे आहेत. प्रत्येक कार्यकर्ता दोन पैकी एका चमूत असेल. एका चमूत जास्तीत जास्त 5 किंवा कमीत कमी 4 कार्यकर्ते असतील. कार्यकर्त्यांसंबंधीची काही माहिती पुढे दिलेली आहे, त्यावरून तुम्हाला प्रश्नांची उत्तरे जी आहेत ती द्यायची आहेत. जसं आता एक विधान दिलेलं आहे चांगले मित्र असल्याने ओ व एम एका चमूत असतील. दुसरं आहे शत्रुत्व असल्यामुळे एम आणि टी एका चमूत असणार नाही. ओ सोबत आर व एन यांची निवड केली जाणार नाही. एम व पी सोबत क्यू ची निवड होईल परंतु एस सोबत त्याची निवड केली जाणार नाही. आता आपल्याला काय म्हटलेलं, आरोग्य कार्यकर्त्यातून आरोग्याशी संबंधित कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी दोन चमू तयार करायचे आहेत. प्रत्येक कार्यकर्ता दोन पैकी एका चमूत असेल. म्हणजे एक कार्यकर्ता जो आहे दोघांपैकी एकाच चमू मध्ये असणार आहे. मग या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे, जर एका चमूसाठी पी व एम ची निवड केली तर दिलेल्या पर्यायातून सत्य विधान निवडा. एका चमूसाठी पी आणि एम ची जर निवड केलेली असेल तर एका चमूत 5 व्यक्ती असणार, हे तर ऑलरेडी आपल्याला दिलेलं आहे. एन या चमूची सदस्य असणार, क्यू अन्य चमूची सदस्य असणार आणि एस या चमूची सदस्य असतात. आता एका चमू मध्ये जास्तीत जास्त किती म्हटलेलं आहे, दोन चमू तयार करायचे. प्रत्येक कार्यकर्ता दोन पैकी एका चमूत असणार आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 कार्यकर्ते दिलेले, प्रत्येक एकाच याच्यात असणार आहे. म्हणजे 4, 4 आपल्याला दोन गट करावे लागणार आहे. म्हणजे पहिल्याचं विधान दिलेलं आहे की एका चमूत 5 व्यक्ती असणार आहेत, हे चुकीचं येणार आहे. यन जो आहे, दुसरं विधान दिलेले यन या चमूचा सदस्य असणार, हे विधान बरोबर असू शकत नाही. कारण ओ सोबत आर व एन यांची निवड केली जाणार नाही असं आपल्याला म्हटलेलं आहे. आणि एम सोबत ओ असणार आहे आणि एम सोबत टी असणार आहे. म्हणजे एम ओ आणि टी हे 3 सदस्य तर फिक्स झालेले आहेत. व एम व पी सोबत क्यू ची निवड होईल. एम आणि पी सोबत जी आहे ती क्यू ची सुद्धा निवड होणार आहे. म्हणजे या प्रश्नाचं तुमचं बरोबर उत्तर असणार आहे क्यू ची अन्य चमूची सदस्य असणार,
यस या चमूची सदस्य नसणार हे विधान त्याच्यामध्ये कन्फर्म होणार आहे की यस त्या चमूचा सदस्य नसणार आहे. त्यानंतर आलेला पुढचा प्रश्न बघा. आयेशा पदवीसाठी 1950 ते 2010 या कालखंडातील साहित्याचा अभ्यास करत आहे. अभ्यासासाठी तिने पुस्तक खरेदी करण्याचे ठरवले. स्थानिक दुकानात उपलब्ध असलेल्या संबंधित अशा 5 पुस्तकांची माहिती आपल्याला दिलेली आहे. याच्यामध्ये परत पहिलं हा जो क्वेश्चन परत पुढचा क्वेश्चन असा पुढचा प्रश्न बघा. आयेशा पदवीसाठी 1950 ते 2010 या कालखंडातील साहित्याचा अभ्यास करत आहे. अभ्यासासाठी तिने पुस्तक खरेदी करण्याचे ठरवले. स्थानिक दुकानात उपलब्ध असलेल्या संबंधित अशा 5 पुस्तकांची माहिती सुद्धा आपल्याला दिलेली आहे. याच्यापैकी एक पुस्तक आहे समाविष्ट कालखंड आहे 1950 ते 2020 1850 ते 2010 1850 ते 2020. मग यापैकी ती नेमकं कोणतं पुस्तक घेईल तर याच्यासाठी आता परत आपल्याला माहिती दिलेली आहे. दुसऱ्या दिवशी ती स्वतःच्या उपयोगाचे सर्वात स्वस्त जे तिच्या उपयोगात येईल असं सर्वात स्वस्त पुस्तक घ्यायला पैसे घेऊन गेली. तेथे सर्व पुस्तकांची 20% कमी दराने विक्री सुरू होती. म्हणून तिने काय केलं की त्याच्यामध्ये आपल्याला उपयुक्त असलेलं सर्वात महाग पुस्तक घेतलं तर तिच्याकडे किती रक्कम शिल्लक राहील. आता याच्यावर बघा. अभ्यास करताना 1950 ते 2010 दरम्यान करणार आहे. हे पुस्तक फक्त 2000 पर्यंतचाच अभ्यास तिला दाखवू शकणार आहे. म्हणजे हे पुस्तक ती डायरेक्टच कॅन्सल करणार आहे. हे जे पुस्तक आहे हे सुद्धा ती डायरेक्ट कॅन्सल करणार आहे कारण याच्यामध्ये पृष्ठ बांधणी झालेली विवरणास आहे ती सुद्धा ते पुस्तक जे आहे ते उपलब्ध नाही. मग तिच्याकडे असलेल्या 3 पुस्तकांपैकी ती काय करणार आहे सगळ्यात स्वस्त जे पुस्तक आहे तिच्या उपयोगात येणार तेवढी रक्कम घेऊन गेली. मग याच्यात स्वस्त पुस्तक कोणतं आहे 450 रुपयाचं पुस्तक जे आहे ते स्वस्त होत. ₹450 घेऊन ती ज्यावेळेस बाजारात गेली त्यावेळेस तिच्या उपयोगासाठी असलेलं आता 1800 ते 2000 पर्यंतचं हे ती पुस्तक घेणार नाही कारण तिला अभ्यास करताना 1950 पर्यंत करायचं त्याच्यामुळे 1900 ते 2020 हे पुस्तक तिच्यासाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे. म्हणून ती आता पुस्तक कोणतं खरेदी करणार आहे 500 रुपयाचं. पण 500 रुपयाचं पुस्तक ज्यावेळेस ती खरेदी करणार आहे तर तिथे 20% तिला डिस्काउंट मिळाला. 500 रुपयावर ज्यावेळेस 20% डिस्काउंट मिळाला त्यावेळेस तिचे 500 वर 20% डिस्काउंट म्हणजे 100 रुपये तिचे काय झाले कमी झाले. म्हणजे ते पुस्तक तिला मिळालं 500 वजा 400 ला म्हणजे 100 रुपये ज्यावेळेस मायनस केले त्यावेळेस तिला ते पुस्तक मिळालं 400 रुपयाला. म्हणजे तिने 450 रुपये नेले होते 450 रुपयामधून 400 रुपये मायनस केले म्हणजे तिच्याकडे परत शिल्लक रक्कम किती राहिली 50 रुपये रक्कम शिल्लक राहिले. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 50 रुपये तिच्याकडे शिल्लक राहिले. त्यानंतरचा पुढचा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे. चर्चेदरम्यान एक वक्ता म्हणाला सरपटणाऱ्या प्राण्यांच्या शिकारीचा शोध घेणे स्वतःच्या अंड्याची काळजी घेणे आणि अन्य जीवन क्रियात गुंतणे यासारख्या काही वर्तनाच्या साध्या चेतक प्रतिसाद स्पष्टीकरणाच्या आधारे या प्राण्याकडे जटिल अनुमान क्षमता आहे हा काही संशोधकांचा दावा बुद्धिप्रधान नाही. अर्थातच त्यांच्या भोवतालही केलेल्या महत्वाच्या बदलांना तोंड देण्यासाठी स्वतःच्या वर्तनात बदल करण्याची क्षमता सरपटणाऱ्या प्राण्यात नाही असे संबंधित योग प्रयोगाद्वारे निरीक्षण करून आपल्याला समजले आहे आणि त्यामुळे सरपटणाऱ्या प्राण्यांकडे जटिल अनुमाने काढण्याची क्षमता नाही असे अनुमान कोणालाही काढता येते. यामध्ये पुढील पैकी कोणते विधान या वक्तव्याच्या अनुमानासाठी आवश्यक गृहीतक आहे असा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. यासाठी आपल्याला 4 ऑप्शन सुद्धा दिलेले आहेत. पहिलं ऑप्शन तुम्हाला दिलेलं आहे प्रयोगशाळेतील वर्तनाच्या तुलनेत सरपटणाऱ्या प्राण्यांचे नैसर्गिक पर्यावरणातील वर्तन अधिक गुंतागुंतीचे वाटते.
दुसरा ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे, जर सरपटणाऱ्या प्राण्यात गुंतागुंतीच्या अनुमान प्रक्रिया करण्याची क्षमता असेल तर काही वेळा ते स्वतःच्या नैसर्गिक अधिवासातील बदलांनुसार स्वतःच्या वर्तनात बदल करण्यासाठी सक्षम असतील. गुंतागुंतीची अनुमान प्रक्रिया आणि चेतकांना दिलेले प्रतिसाद या दोन्ही बाबी एकाच वर्तनासाठी योगदान देत नाहीत. सरपटणाऱ्या प्राण्यांच्या सर्व वर्तनाचे स्पष्टीकरण साध्या चेतक प्रतिसाद वर्तनाच्या आधारे करता येईल. असे चार ऑप्शन आपल्याला दिलेले आहे. या प्रश्नाचं दिलेल्या माहितीच्या आधारे स्पष्टीकरण जर द्यायचं म्हटलं तर जर सरपटणाऱ्या प्राण्यात गुंतागुंतीच्या अनुमान प्रक्रिया करण्याची क्षमता असेल तर काही वेळा ते स्वतःच्या नैसर्गिक अधिवासातील बदलांनुसार स्वतःच्या वर्तनात बदल करण्यासाठी सक्षम राहतील असं त्याचं अनुमान निघत असतं. तर्क आणि अनुमान हा आपल्या रिझनिंगचा एक महत्वाचा घटक आहे. त्याच्यावर दिलेल्या माहितीवरून तर्क अनुमान जे आहे ते आपल्याला काढायचे आहे. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. त्यानंतर दिलेला पुढील प्रश्न आहे, पुढील युक्तिवाद अभ्यासा आणि नंतर दिलेल्या पर्यायातून त्याच्या सर्वात जवळून समांतर अनुमान प्रक्रिया असलेला युक्तिवाद निवडा. म्हणजे दिलेली माहिती वाचून तुम्हाला काय करायचं आहे, युक्तिवाद जो आहे तो निवडायचा आहे. एका शेतकरी कुटुंबाला चना किंवा सोयाबीन लावण्याचे पर्याय आहेत. गेल्या वर्षी सोयाबीनच्या तुलनेत चण्याला चांगला भाव मिळाला, परंतु अधिक उत्पादनाच्या खात्रीसाठी चण्याला गुणवत्तापूर्व सेंद्रिय खत आणि पर्यावरण स्नेह कीटक नियंत्रक व्यवस्थेची गरज असते. या अधिकच्या काळासाठी लागणारी रक्कम उभारणे शक्य नसल्याने कमी फायदा मिळण्याची शक्यता असूनही कुटुंबाने सोयाबीनची लागवड केली. ही माहिती तुम्हाला दिलेली आहे आणि याच्यानुसार आपल्याला काय करायचं, योग्य युक्तिवाद जो आहे तो युक्तिवाद निवडायचा आहे. याच्यासाठी तुम्हाला ऑप्शन दिलेले आहे, शस्त्रविधा गोळा करण्याच्या सफरीवर जाण्यासाठी अध्ययनार्थींना पुरेसा पैसा उभारावा लागतो, त्यांना पुरेसा निधी उभा करणे अशक्य होत असल्यामुळे सफरीला जाणे शक्य नसते. जर तुम्ही विक्रेते असाल तर बढती मिळण्यासाठी विक्रीचे लक्ष गाठण्याची गरज असते. जर मागच्या तिमाहीतील लक्ष गाठण्यात तुम्ही यशस्वी झालात तर तुम्ही बढतीची आशा बाळगू शकता. पर्यटकांना बँकेमार्फत किंवा तिथे उतरले आहेत त्या हॉटेल मार्फत कमी दराने चलन विनिमय करता येतो, बँक शोधण्यासाठी पुरेसा वेळ त्यांच्यापाशी नसल्याने त्यांना हॉटेलचा उपयोग करावा लागतो. चौथं विधान तुम्हाला दिलेलं आहे, राष्ट्रीयकृत बँकेकडून किंवा सहकारी बँकेकडून कर्ज मिळवणे शक्य असते. सहकारी बँकेला उच्च ग्राहक सेवा दर्जा दिल्यामुळे व्यक्तीने कर्जासाठी सहकारी बँकेकडे अर्ज करण्याचे ठरवले, कारण तिला तेथून सहज कर्ज मिळण्याची खात्री आहे. असे चार ऑप्शन आपल्याला त्याच्यासाठी दिलेले आहेत. तर दिलेल्या माहितीवरून जर युक्तिवाद काढायचा म्हटला तर आपण युक्तिवाद काढू शकतो, पर्यटकांना बँकेमार्फत किंवा तेथे उतरले आहेत त्या हॉटेलमार्फत कमी दराने चलन विनिमय करता येतो, बँक शोधण्यासाठी पुरेसा वेळ त्यांच्यापाशी नसल्याने त्यांना हॉटेलचा उपयोग करावा लागतो. म्हणजे वेळेच्या अभावी सुद्धा आपण काही गोष्टी ज्या आहेत त्या करत असतो. तर अशा प्रकारे तुम्हाला म्हणजे काही वेळेस फायदा नसेल तरी आपण वेळ वाचवण्यासाठी सुद्धा बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या करत असतो असा तिथे युक्तिवाद जो आहे तो काढलेला आहे. त्यानंतर आलेला पुढचा प्रश्न आहे, खेळाडूंसाठी बंदी घालण्यात आलेल्या पदार्थांच्या यादीत पालकात सापडणारे एक्झॉस्टेरॉन हे संजीवक समाविष्ट करण्याची शिफारस बर्लिन इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या वैज्ञानिकांनी केली आहे. त्यांच्या खेळाडूंच्या प्रदर्शनात वाढ होईल या भाकिताच्या चाचणीसाठी त्यांनी अभ्यास केला. ज्या सहभागींना एक्झॉस्टेरॉनची मात्रा दिली त्यांच्या स्नायूंचे वस्तुमान लक्षणीय उच्च प्रमाणात वाढल्याचे त्यांच्या अभ्यासात आढळले. स्वतःच्या लाडक्या एलिहूससाठी दुष्ट लोकांना बढवण्यापूर्वी पोपये पालकाचा हवाबंद डबा फोडून उघडत होता तेव्हा त्याचे वागणे नक्कीच सरळ नव्हते आणि हे व्यंगचित्र कदाचित स्वतःचे अतिमानवी सामर्थ्य उत्तेजकाचा वापर करून मिळवित होते असे आता जर्मनीचे वैज्ञानिक म्हणतात. वरील माहितीच्या आधारे खेळाडूंसाठी एक्झॉस्टेरॉनचा वापर करण्यावर बंदी आणण्याची शिफारस करण्याचे सर्वात उचित कारण निवडा. आता दिलेल्या माहितीवर आपल्याला योग्य कारण जे आहे, जसं मागच्या उदाहरणामध्ये आपण युक्तिवाद शोधला तसे इथे आपल्याला योग्य कारण जे आहे ते शोधायचं आहे. त्याच्यासाठी दिलेले चार ऑप्शन आहेत, व्यक्तीच्या स्नायूंच्या वस्तुमानात होणारी उच्च प्रमाणातील वाढ तिला अतिमानवाचे सामर्थ्य मिळवून देते व ते त्याला व तिला उत्कृष्ट प्रदर्शन म्हणजे परफॉर्मन्स करण्यास मदत करत असते. दुसरा युक्तिवाद किंवा कारण आहे, स्नायूंच्या वस्तुमानात वाढ करत असल्याने एक्झॉस्टेरॉन उत्तेजकाचे कार्य करते आणि अशा कोणत्याही स्वरूपाच्या ताकद वाढवणाऱ्या कोणत्याही उत्तेजकाच्या वापरावर
खेळाडूंसाठी बंदी आहे. स्नायूंच्या ताकदीत उच्च प्रमाणात होणारी वाढ खेळाडूंच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करते. तर चौथं विधान आहे, पालकात एक्झॅस्टेरॉन असल्यामुळे तो खाण्याने व्यक्तीच्या स्नायूंच्या वस्तुमानात उच्च प्रमाणात वाढ होत असते. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे, जे कारण तुम्हाला विचारलेलं आहे तर ते कारण आहे, स्नायूंच्या वस्तुमानात वाढ करत असल्याने एक्झॅस्टेरॉन उत्तेजकाचे कार्य करते. आणि अशा कोणत्याही स्वरूपाच्या ताकद वाढवणाऱ्या कोणत्याही उत्तेजकाच्या वापरावर खेळाडूंसाठी बंदी आहे. हे योग्य कारण जे आहे ते तिसऱ्या प्रश्नासाठी तुम्हाला वापरता येत असतो. त्यानंतर आलेला पुढचा प्रश्न आहे, दिलेली विधाने व नंतरच्या अनुमान अभ्यास आणि दिलेल्या विधानांवर आधारित योग्य अनुमानांची निवड करा. अनुमान दिलेली आहे, सर्व गणिती उच्च पातळीची तर्क विचार करण्याची क्षमता प्रदर्शित करतात. पारंपरिक शाळा प्रणालीची निष्पत्ती नसलेले स्वाध्यायी विद्यार्थी बहुधा खूप सृजनशील असतात. आणि क विधान तुम्हाला दिलेलं आहे, फक्त काही गणिती खूप सृजनशील असतात. यानुसार तुम्हाला दिलेल्या ऑप्शन मधून हे विधान जे आहे ते निवडायचं आहे. पर्याय उत्तरे तुम्हाला दिलेली आहे, उच्च पातळीची तर्क विचार क्षमता असलेल्या व्यक्ती गणिती होण्याची शक्यता असते. दुसरं विधान आहे, स्वाध्यायी विद्यार्थी उच्च पातळीची तर्क विचार क्षमता प्रदर्शित करत नाही. तिसरं विधान आहे, स्वाध्यायी विद्यार्थी क्वचितच गणिती होतात. आणि चौथं विधान आहे, वरील पैकी एकही नाही. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे, वरील पैकी एकही नाही. कारण उच्च पातळीची तर्क विचार क्षमता असलेल्या व्यक्ती गणिती होण्याची शक्यता असते असं आपण ठामपणे म्हणू शकत नाही. स्वाध्यायी विद्यार्थी उच्च पातळीची तर्क विचार क्षमता प्रदर्शित करत नाही असं कधीही होणार नाही. म्हणजे ते सुद्धा विद्यार्थी जे आहेत तर्क विचार क्षमता जी आहे ती त्यांची वाढवू शकतात. स्वाध्यायी विद्यार्थी क्वचितच गणिती होतात, तर क्वचितच होतात असा अपवादात्मक तिथे घटक नाही, तर ते सुद्धा होऊ शकतात. त्याच्यामुळे वरील पैकी एकही नाही हा घटक तिथे आपल्याला महत्वाचा लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे, वरील पैकी एकही नाही. त्यानंतर पुढील प्रश्न दिलेला आहे, पुढील युक्तिवाद काळजीपूर्वक वाचा आणि दिलेल्या पर्यायातून युक्तिवादातील त्रुटी निदर्शित करणारे सर्वात उत्तम विधान निवडा. कल्याणकारी लाभ अवलंबण्याची संस्कृती आणि अनुत्पादकता कार्यबल निर्माण करतात असे अनेक लोकांना वाटते. अनेक लोक जगण्यासाठी उत्पन्न मिळवण्याची खटपट न करता केवळ कल्याणकारी लाभावर वर्षानुवर्षे अवलंबून राहतात. काही वर्षापूर्वी शासनाने लाभार्थीच्या पात्रतेसाठी कठोर नियम केले आणि त्यामुळे लाभार्थींची संख्या 15% घटली. लाभार्थीची संख्या याहून कमी करण्यासाठी शासनाने पात्रता नियम अधिक कडक करायला हवे. यासाठी आपल्याला युक्तिवाद जो आहे तो दिलेला आहे, वरील युक्तिवादातील त्रुटी दाखवून देणारा उचित पर्याय. म्हणजे जो युक्तिवाद केलेला आहे याच्यामध्ये नेमक्या काय त्रुटी आहे, उणीवा काय आहे ते आपल्याला शोधायचं आहे. याच्यामध्ये हा युक्तिवाद लाभार्थींना अनुत्पादक कार्यबला समान मानतो. दोन, स्वतःच्या चुकांमुळे लाभार्थी व्यक्ती या परिस्थितीत आहे तसा याचा गर्भितार्थ आहे. विपरीत परिस्थितीला तोंड देणाऱ्या लाभार्थींबद्दल सहानुभूती दाखवता येत नाही, लाभ अनावश्यक आहे असा समज तो देतो. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे, या युक्तिवादातील सगळ्यात महत्वाची तूट आहे, विपरीत परिस्थितीला तोंड देणाऱ्या लाभार्थीबद्दल समानुभूती दाखवता येत नाही. हा या युक्तिवादातील सगळ्यात मोठी त्रुटी म्हणून उणीव म्हणून आपल्याला लक्षात ठेवण्यासारखा मुद्दा आहे. म्हणजे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे, कॅलेंडर या घटकावर आधारित पुढचा प्रश्न जो आहे तो विचारला गेला आहे. या प्रश्नाचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ज्या दिवशी तुम्ही पेपर देणार आहात त्या पेपरची तारीख सुद्धा तुम्हाला लक्षात घेऊन हा प्रश्न जो आहे तो सोडवायचा आहे. सानवीचा जन्म 28 फेब्रुवारी 2018 रोजी झाला, तर तिचा 22व्या वाढदिवशी कोणता वार येईल असा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला फाइंड करायचं आहे. रविवार होता, त्या दिवसापासून तुम्हाला वार जो आहे तो फाइंड करता येणार आहे.
आता 28 फेब्रुवारी 2018 जन्म झालेला आहे, तर 22वा वाढदिवस कोणत्या वर्षी येणार आहे? 2018 मध्ये जर तुम्ही 22 वर्ष ऍड केले तर त्या व्यक्तीचा म्हणजे सानवीचा वाढदिवस जो आहे तो 40व्या वर्षी येणार, 2040 येणार आहे. म्हणजे आपल्याला तारीख जी आहे ती काढायची आहे 28 फेब्रुवारी 2040 ची. आता आजची जे म्हणजे तुम्ही जेव्हा जशी पेपर दिला त्या पेपरचं तारीख जे आहे 21 ऑगस्ट 2022. आता 22 पासून आपल्याला काय करायचं, 28 फेब्रुवारी पर्यंत आधी वार काढून घ्या 28 फेब्रुवारी 2023. तिथून पुढे तुम्हाला कॅल्क्युलेशन जे आहे ते सोपं जाणार आहे. 21 ऑगस्ट ऑगस्ट महिन्याचे जे दिवस आहेत, ऑगस्ट महिन्याचे दिवस शिल्लक राहिले तुमच्याकडे, 31 तारखेचा महिना आहे 10 ऑगस्टचे 10, सप्टेंबर महिना तुमचा येतो 30 दिवसांचा, म्हणून सप्टेंबरचे 2 काउंट करतो आपण, ऑक्टोबर 3, नोव्हेंबर 2, डिसेंबर 3, जानेवारी 3 आणि 28 फेब्रुवारीची तारीख काढायची आहे आपल्याला, म्हणून ते 28. आता टोटल जर केली तर टोटल किती येते तुमची, 8, 8 आणि 3 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, चला 2, 2 आणि 2, 4 आणि 5, 51 ला डिव्हाइडेड बाय 7 केलं, 7 एक 7, 7 7 49, बाकी उरली तुमची 2. म्हणजे आजचा वार जो तुमचा रविवार आहे, 28 फेब्रुवारीला तुमचा वार जो आहे तो रविवारचा काय होणार आहे, 28 फेब्रुवारी 2023 ला वार आलेला आहे तुमचा मंगळवार, तो वार आलेला आहे तुमचा मंगळवार. आता 28 फेब्रुवारी 2023 पासून 28 फेब्रुवारी 2040 पर्यंत कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं आहे. मग किती वर्ष होत आहेत बरं, टोटल वर्ष 23 पासून 40 पर्यंत गेल्यानंतर टोटल वर्ष किती होत आहे, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40. म्हणजे किती वर्ष झाली, 17 वर्ष झाली, 17 वर्ष. त्याच्यामध्ये लीप वर्ष कोणते आले, 24 वर्ष 24 हे लीप वर्ष आहे, 28 हे लीप वर्ष आहे, 32 लीप वर्ष आहे आणि 36 लीप वर्ष आहे. म्हणजे 4, 17 आणि 4 किती झाले तुमचे, 21 ला परत आपण 7 ने भाग दिला, 7 एक 7, बाकी उरली 0, बाकी 0 उरली, म्हणजे वार कोणता आला, मंगळवारच. म्हणजे तिचा 22वा वाढदिवस जो आहे तो कोणत्या वारी येणार आहे, मंगळवारी वाढदिवस जो आहे तो येणार आहे. ह्या पद्धतीने कॅल्क्युलेशन, बऱ्याच वेळेस तुम्हाला ही तारीख जी आहे ती दिलेली असते, त्याच्यामुळे ज्या दिवशी तुम्ही ते उदाहरण सोडवताय त्या दिवसाची तारीख घेण्याची गरज नसते. पण या प्रश्नामध्ये तिच्या जन्माची तारीख दिलेली नव्हती, तुम्हाला आजची तारीख जी आहे ती रेफर करून पुढची तारीख जी आहे ती तुम्हाला काढायची आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, माहिती अभ्यासा आणि तिच्या संदर्भात निश्चितपणे सत्य असणारे विधान निवडा. सी ही वसाहत एफ व डी आणि जी च्या वसाहतीच्या दक्षिणेला बसली आहे, सी आणि ए या वसाहती ई च्या पूर्वेला बसलेल्या आहेत आणि बी ही वसाहत सी आणि ए च्या पश्चिमेला बसलेली आहे, ए आणि बी या वसाहती सी या वसाहती. पुढचा जो प्रश्न आहे तो तुम्हाला डायरेक्शन या घटकाद्वारे दिलेला आहे. दिलेली माहिती अभ्यासायची आहे, तिच्या संदर्भात निश्चितपणे सत्य असणारे विधान निवडा. जसं सी ही वसाहत एफ डी आणि जी च्या वसाहतीच्या दक्षिणेला बसलेली आहे. डायरेक्शन वरचे प्रश्न सोडवताना जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती इन्फॉर्मेशन तुम्ही लगेच ड्रॉ सुद्धा करू शकतात, म्हणजे तुम्हाला प्रश्न सोडवायला वेळ जो आहे तो वेळ कमी लागतो. त्या पद्धतीने आपण ती इन्फॉर्मेशन काय करणार आहोत, ड्रॉ सुद्धा करत जाणार आहे. काय म्हटलेलं आहे, एफ डी आणि जी एफ डी जी या वसाहतीच्या दक्षिणेला आहे, म्हणजे जी वसाहतीच्या दक्षिणेला कोण आहे, एफ आणि डी आहे. ते एका रांगेत असतील किंवा शेजारी तुम्हाला दिलेले असतील. सी आणि ए या वसाहती ई या वसाहतीच्या पूर्वेला बसलेल्या आहेत, म्हणजे ए या वसाहतीच्या पूर्वेला, म्हणजे काय, ए वसाहतीच्या पूर्वेला कोणती वसाहत आहे, सी ई च्या पूर्वेला बसलेल्या आहेत, ई आणि सी ए च्या पूर्वेला बसलेल्या आहेत. बी ही वसाहत सी आणि ए च्या पश्चिमेला बसलेली आहे. आता कोणती वसाहत म्हटली तुम्हाला, बी ही वसाहत जी आहे सी आणि ए च्या पश्चिमेला बसलेली आहे, म्हणजे इकडे तुम्हाला बी आलेली आहे. ए आणि बी या वसाहती सी या वसाहतीच्या दक्षिणेला आहे, या दोन्ही वसाहती दक्षिणेला आहेत, म्हणजे ई वसाहत काय झाली तुमची, वरती झाली. मग याच्यावरून बी ही वसाहत ई या वसाहतीच्या पूर्वेला आहे, बी ही वसाहत जी आहे ई या वसाहतीच्या पूर्वेला आहे का नाही, हे विधान काय ठरतोय तुमचं, चुकीचं ठरलं. योग्य विधान विचारलेलं आहे तुम्हाला.
जी ही वसाहत ए या वसाहतीच्या पश्चिमेला आहे, जी ही वसाहत ए या वसाहतीच्या पश्चिमेला आहे का नाही, तर ती उत्तरेला जाते. जी ही बी वसाहतीच्या उत्तरेला वसली आहे, जी ही वसाहत बीच्या उत्तरेला वसलेली आहे, हे विधान तुमचं काय ठरते इथे बरोबर ठरते. म्हणजे विधान क्रमांक काय आलेलं सी. चौथं विधान दिलेलं ई ही वसाहत डी या वसाहतीच्या दक्षिणेला आहे, डीच्या दक्षिणेला ई जी आहे ती ए नाही, म्हणजे बरोबर विधान आहे तुमचं जी ही बी या वसाहतीच्या उत्तरेला वसलेली आहे. या पद्धतीने डायरेक्शन वरचे प्रश्न सोडवताना दिलेली माहितीवरून तुम्हाला लगेचच काय करायचे आहे, जी माहिती तुम्हाला दिलेली त्याच्यावरून डायरेक्शन जे आहे ते ड्रॉ करत राहायचे आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, प्रत्येकी 25 फुले असलेले पाच हार फुलण्यासाठी पाच मुले बागेत गोळा करत आहेत, गोळा करून झाल्यानंतर ठरवलेल्या वेळाच्या शेवटी सर्वांकडे समान संख्येने फुले असतील याची खात्री करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. म्हणजे पाच मुले जे आहेत ते पाच हार बनवण्यासाठी सारखी फुलं जी आहेत ती गोळा करून आणले, त्यातील चौघांकडे हारात फुलण्यासाठी ठरवलेल्या संख्येपेक्षा फक्त दोन फुले कमी होती. प्रत्येकी 25 फुले असलेले पाच हार गुंफायचे आपल्याला आणि सर्वात लहान मुलगी आवश्यक तेवढी फुले गोळा करू शकली नाही, यामुळे सर्वांकडच्या फुलांची संख्या सारखी करण्यासाठी इतरांपैकी प्रत्येकाने स्वतःकडील फुलांपैकी तीन फुले तिला दिली, तर सर्वात लहान मुलीने गोळा केलेल्या फुलांची संख्या निर्देशित करणारा पर्याय निवडा. पण अतिशय सोप्या पद्धतीने प्रश्न जो आहे तो विचारलेला आहे, फक्त विचारण्याची टेक्निक जी आहे ती तुम्हाला त्या पद्धतीने वापरलेली आहे. 25 फुले गोळा करायचे, पाच विद्यार्थी आहेत, 1, 2, 3, 4, 5 काय म्हटलेले, प्रत्येकाने सुरुवातीला किती समान संख्येने फुले ठरतील, चौघांकडे हारात फुलण्यासाठी ठरलेल्या संख्येपेक्षा फक्त दोन फुले कमी होती, म्हणजे प्रत्येकाने किती फुले जमा केली, 23 फुले जमा केली, चार जणांनी 23 फुले जमा केली, म्हणजे दोन फुले त्यांच्याकडे काय होती, कमी होती. पुढे जाऊन काय म्हटलेलं आहे, पाचवी जी व्यक्ती होती ती लहान असल्यामुळे तेवढी फुले ती जमा करू शकली नाही, त्यामुळे सर्वांकडची तीन तीन फुले काय केली सारखी करण्यासाठी इतरांपैकी प्रत्येकाने स्वतःकडील फुलांपैकी तीन तीन फुले, 23 मधून तीन कमी केले, हे तीन कमी केले, तीन कमी केले, तीन कमी केले, किती झाले, तीन तीन च्या चार जणांनी दिले, 3 × 12 फुले तिला दिली, यांच्याकडे फुले किती राहिली, 20 फुले राहिली. माता 20 इची 20 पूर्ण होण्यासाठी हिने किती वेचलेली होती सुरुवातीला, 8 फुले वेचलेली होती, म्हणजे ऑप्शन क्रमांक कोणता आहे, क. तिने सुरुवातीला किती फुले वेचलेली होती, 8 फुले जी आहेत ती वेचलेली होती. ठीक आहे, त्यानंतर पुढे तुम्हाला सांकेतिक भाषा या घटकावर आधारित प्रश्न दिलेला आहे. पुढे दिलेला अभिव्यक्ती अभ्यासून अपरिचित भाषेची संरचना ओळखा, म्हणजे सांकेतिक लिपी दिलेली आहे, यासाठी दोन गृहीतके वापरा, नियमाला अपवाद नाही आणि फक्त दिलेल्या अभिव्यक्तीतून साधित नियम लागू होतील. तर याच्यामध्ये तुम्हाला तीन जे आहेत ते सांकेतिक भाषा जी आहे ती दिलेली आहे, ह्या सांकेतिक भाषेवरून तुम्हाला कोणता शब्द योग्य जो आहे तो लागू होतो हे तुम्हाला अभ्यासायचं आहे. तर आता कॉमन जे सेंटेन्स आहे कॉमन सेंटेन्स वरून तुम्ही बऱ्यापैकी निवडू शकता. द मिडो जर तुम्हाला सेंटेन्स दिलेला आहे तर त्याच्यामध्ये ह्या सेंटेन्स मध्ये फक्त ते आलेलं आहे, मग याच्यामध्ये आलेला जो शब्द आहे हा शब्द नेमका कोणता आहे, बरं याच्यामध्ये आलेला शब्द जो आहे त्याच पद्धतीने डॉग, द डॉग शब्द विचारलेला आहे, हा डॉग शब्द कुठे आहे, इथे तुम्हाला द डॉग शब्द दिलेला आहे. मग याच्यापैकी द मिडो साठी इथे आलेला कॉमन शब्द आहे द डॉग इज अ वॉकिंग, वॉकिंग शब्द जर कुठे दिले असेल, बघा आता हा जो पूर्ण इज वॉकिंग फ्रॉम द विंडो, इथे वॉकिंग साठी सुद्धा तुम्हाला मिल के व्ही शब्द दिलेला आहे, म्हणजे इथे के यू हा जो शब्द आहे तो कॉमन येतोय, इथे आलेला आय आर शब्द जो आहे तो कॉमन येतोय, आय लांब शब्द कॉमन येतोय. म्हणजे सगळ्यांचा जर विचार केला द डॉग साठी काय शब्द वापरलेला आहे इथे, नापू टिकिंग टिप क्यू, म्हणजे याच्या सगळ्यांनुसार जर विचार केला तर डॉग इज वॉकिंग टू द मिड ओ
तीनही सेंटेन्स मध्ये नेमकं सांकेतिक भाषा कोणती दिलेली आहे याच्यानुसार जर पर्याय उत्तर शोधलं तर पर्याय क्रमांक एक जे आहे डाऊन टिप के यू हा एक एक संकेत आपल्याला काय करायचा अल्टरनेट मॅच करून त्याचं उत्तर जे येतं ते येते तुम्हाला डाऊन टिप क्यू. ओके त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघा. कोण्या एका समूहाच्या सर्व व्यक्तींना कोणत्याही प्रश्नाला दोन वाक्यात उत्तरे द्यायची सवय आहे आणि त्यापैकी एक वाक्य नेहमी सत्य असते आणि दुसरे नेहमीच असत्य असते. एका प्रवाशाची या समूहाच्या तीन व्यक्तींशी गाठ पडली. त्यांच्यापैकी एक व्यक्ती डॉक्टर आहे, दुसरा व्यक्ती वकील आहे आणि तिसरी व्यक्ती जी आहे ती शेतकरी आहे. त्यांच्या व्यवसाय संबंधित प्रश्नाला त्यांनी उत्तरे दिली आणि ती अभ्यासून आपल्याला काय करायचं योग्य जे आहे ते उत्तर शोधायचं आहे. आता एक्स काय म्हणतोय मी शेतकरी नाही आणि झेड काय म्हणतोय मी शेतकरी नाही. एक्स म्हणतोय मी शेतकरी नाही आणि झेडही म्हणतोय मी शेतकरी नाही. आता एक्स म्हणतो मी शेतकरी नाही, झेड शेतकरी नाही, याच्यात त्याने उच्चारलेलं एक वाक्य जे आहे ते खरं असणार आहे, दुसरं वाक्य जे आहे ते काय आहे खोटं असणार आहे. म्हणजे एक्स जर शेतकरी असेल, शेतकरी नाही तर तो शेतकरी आहे. तो शेतकरी नाही म्हणजे काय, तो शेतकरी आहे असं जर वाक्य घेतलं तर हे वाक्य काय ठरतंय चुकीचं ठरतंय. जे शेतकरी नाही कारण एक चुकीचं बोलतोय एक बरोबर बोलतोय म्हणजे याचा अर्थ काय तो तो शेतकरी आहे. कोण, झेड शेतकरी आहे. दुसरं काय म्हणतो एक्स वकील नाही, एक्स वकील नाही आणि झेड शेतकरी नाही. एक्स वकील नाही म्हणजे एक्स काय आहे वकील आहे असं जर घेतलं तर झेड शेतकरी नाही हे वाक्य काय ठरत बरोबर ठरत. पण एक्स वकील नाही हे जर वाक्य बरोबर घेतलं तर हे परत काय ठरत चुकीचं ठरत. हे परत काय ठरत चुकीचं म्हणजे इथेही म्हणतोय तो झेड शेतकरी आहे, इथेही म्हणतोय तो झेड शेतकरी. हे दोन्ही वाक्य जर आपण खरे घेतले तर हे दोन्ही वाक्य काय होत आहेत खोटे ठरत आहे. झेड काय म्हणतोय एक्स डॉक्टर नाही आणि मी शेतकरी नाही. एक्स डॉक्टर नाही हे जर वाक्य आपण चुकीचं घेतलं, हे जर वाक्य बरोबर घेतलं तर मी शेतकरी नाही हे वाक्य परत काय होणार आहे चुकीचं नाही. म्हणजे तिघी विचारांनुसार दुसरं वाक्य चुकीचं आहे म्हणजेच काय झेड शेतकरी आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन झेड काय होतोय शेतकरी ठरतोय तिथून. म्हणजे एक वाक्य चुकीचं आणि दुसरं वाक्य बरोबर याच्यानुसार जर आपण विचार केला शेतकरी आहे हे विधान जे आहे ते तिथे सत्य ठरते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. सहा जणांच्या कुटुंबात पुरुष व स्त्रियांची संख्या समान आहे, त्यांच्या दोन वडील आणि दोन मुलगी आहेत. त्या कुटुंबाच्या सदस्यांबद्दलची अधिक माहिती पुढे दिली आहे. राम कुटुंबातील वयात सर्वात मोठा आहे. राम जो आहे तो कुटुंबातील सर्वात मोठा आहे. नीता वयाने सर्वात लहान आहे. शेतकरी हे लेखक व शिवाय डॉक्टर यांचे वडील आहे. शेतकरी हे लेखक व डॉक्टर, लेखक व डॉक्टर यांचे वडील कोण आहे, शेतकरी आहे. आता वडील दोनच आहेत त्याच्यापैकी एक कोण झाला, शेतकरी वडील झाला. नीता समीरची बहीण आहे, नीता समीरची बहीण आहे व दोघही कुमार वहीण आहेत. दोघही काय आहेत, कुमार वहीण आहेत. त्यांची आई शिक्षिका आहे. नीता आणि समीरची आई कोण आहे, शिक्षिका आहे. आता नीता जी शिक्षिका आहे ती नीता, लेडीज आणि जेंट्स काय आहेत सहा व्यक्तींपैकी सारखेच आहेत. आता समीर एक पुरुष झाला, शेतकरी जे आहेत ते वडील आहेत हे पुरुष झाले. आता लेखक आणि डॉक्टर नेमकं कोण आहे ते आपल्याला बघायचंय. जयश आणि नादिरा हे कुटुंबातील एकमेव जोडपे आहे. जयश आणि नादिरा. आता नादिरा जर आपण शिक्षिका घेतली कारण ती नीता आणि समीरची आई आहे
आहे आणि एकमेव जोडपे म्हटलेले म्हणून जयेश्वर घेतला आपण त्याच्यामध्ये जयेश आणि नादिराचा पती पत्नी घेतली तर अण्णाचे लग्न झालेले नाही आणि ती रामची मुलगी आहे. अण्णाचे लग्न झाले नाही ती रामची मुलगी आहे म्हणजे अण्णा ही एक लेडीज झाली. राम कोण होतो शेतकरी ठरतो तिथे. जयेश जो आहे तो एक तर लेखक असेल किंवा डॉक्टर असेल. माता याच्यानुसार तुम्हाला प्रश्न जे आहेत ते विचारलेले आहेत. या माहितीनुसार आपण बरोबर उत्तर जे आहे ते कोणतं बघू शकतो. राम लेखन करणाऱ्या व्यक्तीचे वडील आहेत. राम लेखन करणाऱ्या व्यक्तीचा नवरा आहे. राम व लेखक व्यक्ती यांच्यातील नात्याचे वर्णन करणारा योग्य पर्याय निवडा. राम लेखन करणाऱ्या व्यक्तीचा भाऊ आहे आणि राम लेखन करणाऱ्या व्यक्तीचा मुलगा आहे. या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर जे आहे ते राम जो आहे तो लेखन करणाऱ्या व्यक्तीचे वडील आहेत हे विधान दिलेल्या माहितीवरून काय ठरतं बरोबर ठरतं ऑप्शन क्रमांक एक. कारण तो कोण आहे शेतकरी आणि लेखक आणि डॉक्टरचे ते वडील म्हटलेले होते त्याच्यामुळे राम लेखन करणाऱ्या व्यक्तीचे कोण ठरतात वडील ठरतात. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. दया माया साया जिया व निया या गृहिणी आहेत. त्यांचा एक गट त्यांच्या वसाहतीतील बागेची काळजी घेतो. त्यांना सुट्टी शेला कोटा मोहा हेटा आणि वेला या ठिकाणांना भेटी द्यायची आहे. त्यांनी मार्च जून सप्टेंबर नोव्हेंबर आणि डिसेंबर हे महिने या सुट्टीसाठी निवडले. पुढे काही अधिकची व संबंधित तथ्य दिली आहेत. आता व्यक्ती दिलेल्या आहेत तुम्हाला दया माया साया. दया माया साया निया आणि जिया या गृहिणी आहेत. त्यांचा एक गट आहे. या बागेची काळजी घेतात आणि त्यांना सुट्टी शेला कोटा मोहा हेटा आणि वेला या ठिकाणांना भेट द्यायची आहे. त्यांनी मार्च जून सप्टेंबर नोव्हेंबर डिसेंबर हे महिने या सुट्टीसाठी निवडले आहेत. जियाने डिसेंबर मध्ये सुट्टी घेतली. जिया जी आहे तिने काय केली डिसेंबर मध्ये सुट्टी घेतली. पण मोहा किंवा हेटाला भेट दिली नाही म्हणजे ती मोहाला पण गेली नाही आणि हेटाला पण गेली नाही म्हणजे हे दोन्ही ऑप्शन तिच्यासाठी नव्हते. माया जून मध्ये शेलाला गेली. माया जी आहे ती जून मध्ये शेलाला गेली म्हणजे जून आणि शेला या दोन गोष्टींचा तुमचा संबंध संपला. दया कोटाला गेली. दया कुठे गेली कोटा. आता ही जी आहे ती मोहाला पण गेली नाही हेटाला पण गेली नाही. मोहा आणि हेटा दोघांपैकी एक जण एक तर अल्टरनेट करतील दोघांपैकी तर इथला जो प्रश्न संपलेला आहे. मग ही कोणत्या ठिकाणी गेली कोटा झालं शेला झालं मोहा झालं हेटा झालं म्हणजे ही गेली कुठे वेलाला गेली बरोबर. दया कोटाला गेली पण मार्च किंवा सप्टेंबर मध्ये गेली नाही. दया जी आहे कोटाला गेली पण ती मार्च किंवा सप्टेंबर मध्ये गेली नाही. तर मार्च आणि सप्टेंबर मध्ये राहिलो पण मग हे दोघंच कुठेतरी जाणार आहेत. परत काय करणार आहेत अल्टरनेट करू शकतात मार्च आणि सप्टेंबर. आता निया. निया मार्च मध्ये सुट्टीवर गेली. हिचा मार्च महिना झाला फिक्स. मार्च मध्ये कोण गेली ही गेली म्हणजे इथे ही कधी गेली सप्टेंबर मध्ये. साया सप्टेंबर मध्ये गेली. मग जून झाला आता राहिला कोणता महिना नोव्हेंबर मध्ये कोण गेली दया गेली. एक उरलेला महिना होता नोव्हेंबर मध्ये दया गेली. निया मार्च मध्ये सुट्टीवर गेली परंतु हेटाला पूर्वी भेट दिल्यामुळे ती गेली नाही. ही हेटाला गेली नाही म्हणजे साया हेटाला गेली ही मोहाला गेली. आता प्रश्न काय विचारलेला आहे तुम्हाला. नोव्हेंबर मध्ये सुट्टी घेतलेल्या व्यक्तीचे नाव निवडा. नोव्हेंबर मध्ये सुट्टी कोणी घेतली बरं दयाने. नोव्हेंबर मध्ये सुट्टी घेतलेली व्यक्ती कोण आहे दया आहे. दिलेली माहिती जर आपण अप्लाय केली तर त्या पद्धतीने नोव्हेंबर मध्ये सुट्टी घेतलेली व्यक्ती जी आहे ती कुठे कोण आहे दया आहे.
या प्रश्नाचं बरोबर उत्तर ठरतं दया. तुम्हाला दिलेले जे चार ऑप्शन आहेत दया, साया, दया किंवा साया, विदा पुरेशी नाही म्हणजे माहिती जी आहे ती पुरेशी दिलेली नाही असा एक ऑप्शन दिलेला आहे, पण दया जी आहे ती नोव्हेंबर मध्ये सुट्टीवर गेली हा ऑप्शन तिथे बरोबर आहे. अशा प्रकारे आपण राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेमध्ये सीसॅट पेपर जो तुमचा क्वालिफाईंग सब्जेक्ट आहे याच्यामध्ये आलेल्या रिझनिंग या घटकावरचे आधारित प्रश्न आपण बघितलेले आहेत. वेगवेगळ्या पेपरमध्ये आलेल्या प्रश्नांचा जर आढावा घेतला तर कॅलेंडर असेल, नातेसंबंध असेल, तर्क अनुमान असेल या घटकावर नेहमीच प्रश्न जे आहेत ते विचारले जातात. याचं सोल्युशन आज आपण सोडवून घेतलेलं आहे. असेच नवनवीन व्हिडिओ स्पेक्ट्रम अकॅडमी आपल्यासाठी घेऊन येणार आहे. त्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्व विद्यार्थ्यांनी राज्यसेवा पूर्व परीक्षेचा खूप चांगला पेपर दिला असेल तर मेनच्या तयारीला सुद्धा लागायचा आहे. मेनच्या पेपरचे सुद्धा आपल्याला रेडिओ चॅनलवर वेगवेगळे व्हिडिओ जे आहेत ते ऐकायला मिळणार आहेत. त्यासाठी ऐकत राहा रेडिओ MPSC गुरु चॅनल आणि स्पेक्ट्रम अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर वेगवेगळे व्हिडिओ नेहमी बघत राहा. धन्यवाद.